तर नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस। तर आज मी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाकरिता स्पेशल उपवासाच्या पुऱ्या घेऊन आलेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्य बघा, इथे मी घेतलेले आहे 2 ते 3 उकडलेले आलू आणि 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, 4 हिरव्या मिरच्या, थोडा अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, थोडं सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि काळे मिरे पूड आहे थोडीशी। आता आपल्याला काय करायचं आहे, हे ज्या अद्रकाचा तुकडा आहे आणि हिरव्या मिरच्या आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेऊया। तर ही जी उपवासाची पुरी आहे, तुम्ही उपवासाची आलूची भाजी जी असते ना, बिना कांदा टमाटर लसूण उपवासाला आपण जी भाजी तयार करतो, त्या भाजीसोबत तुम्ही ही पुरी खाऊ शकता, किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा। हे बघा, हिरव्या मिरच्या आणि अद्रक मिरच्या ठेचून घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया। तर इथे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण 2 थोडीशी घेऊया चिमूटभर काळे मिरे पूड आणि सैंधव मीठ घ्यायचं आहे थोडंसं, 2 उकडलेले आलू घेतलेले आहेत आणि इथे मी आता टाकत आहे ठेचलेलं अद्रक आणि हिरव्या मिरच्या। तर तुम्ही इथे ओवा सुद्धा टाकू शकता, बऱ्याच जणांना ओवा जमत नाही उपवासाला, जमत असेल तर टाकू शकता जीरा आणि ओवा। आता आलू हे स्मॅश करून घ्यायचे असे हातानेच आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकूया, अच्छा बघा अगोदर छान मिक्स करून घेऊया, त्यानंतर यामध्ये आपण टाकूया 2 ते 3 छोटे चम्मच गरम केलेलं तेल। तेल टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपलं थंड नॉर्मल नाही घेतलेलं आहे मी, थोडं गरम करायचं आहे पाणी, म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे इथे। आणि हे पाणी टाकून हे पीठ जे आहे आपण छान असं भिजवून घेऊया। थोडं पाणी टाकत जायचं। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहणार। तर हे बघा, अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण एक छोटा गोळा घेऊया आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे। तर ही उपवासाची पुरी ना झटपट तयार होते आणि हे बघा, फार साहित्य सुद्धा जास्त नाही आहे, अगदी कमी साहित्य आहे। पुरी लाटून घेऊया, तेल सुद्धा गरम झालेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता कढईमध्ये। आता आपण गरम तेलामध्ये ही पुरी जी आहे ना छान तळून घेऊया। तर हे बघा किती छान अशी दमक उगली आहे आपली पुरी, तुम्ही बघू शकता। तर खायला सुद्धा खूपच छान टेस्टी वाटते। तर बऱ्याच जणांचे जे आहेत ना उपवास 9 दिवसांसाठी असतात, खूप कडक उपवास असतात। तर वेगवेगळे असे पदार्थ खायला मिळाले की उपवासाचे दिवससुद्धा छान असे एन्जॉय करता करता जातील। तर तुम्ही सुद्धा करून बघा अशी उपवासाची ही पुरी। आणि 9 दिवस मी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ना तळून घ्यायच्या आहेत। हे बघा किती छान टम्म फुगल्या आहेत आपल्या पुऱ्या। तर हे बघा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, गरमागरम खाण्यासाठी तयार आहेत। उपवासाच्या पुऱ्या नवरात्रीकरिता स्पेशल बनवल्या आहेत।
तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली, माझा व्हिडिओ बघितला, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि नेहमी हसत राहा. आणि माझं चॅनल बघायला विसरू नका, मराठी किचन विथ मनीषा. हे बघा किती छान टमाटे फुगलेले आहेत. तर बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा.